नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय आज पोस्ट मार्केट रिपोर्ट अनालिसिसमध्ये. मित्रांनो, आपण जो फ्रायडेला व्हिडिओ दिला होता त्याच्यामध्ये आपण चर्चा केली होती की सोमवारी मार्केटमध्ये बाउन्स बॅक येऊ शकतो किंवा येण्याच्या तयारीत आहे. निफ्टी आणि बँक निफ्टी दोघेही दिवसाच्या सुरुवातीला नॉर्मली फ्लॅट ओपन झाले, त्यानंतर न पडले. बँक निफ्टी तर पळाली वरच्या साईडला, निफ्टीनेही थोडं रिकव्हरी दाखवलेली आहे, हॅमर बनलेला आहे. पाहूया उद्या काय होणार निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये आणि फिन निफ्टीमध्ये. उद्या फिन निफ्टीची एक्सपायरी आहे, त्यामुळे उद्या फिन निफ्टीला जर काही ट्रेड हवे असतील तर खाली टेलिग्रामची लिंक आहे, त्याच्यावर जाऊन सबस्क्राईब करा, कारण तिथे तुम्हाला रोजच्या रोज डेली अपडेट्स इन डिटेलमध्ये तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करत असतो. पहिली गोष्ट, 17,392 हे आजचं क्लोजिंग आहे आणि आज एक हॅमर बनताना दिसतो. याचा अर्थ एक रिकव्हरी येऊ शकते. जवळपास तुम्ही जर पाहायला गेले तर आजचा 8वा दिवस होता की मार्केट पूर्णपणे सेलिंग प्रेशरमध्ये, परंतु आपल्या अपेक्षेप्रमाणे ऍटलिस्ट बाउन्स बॅक एंड ऑफ द डे तरी मार्केट थोडं रिकव्हर झालेलं आहे. उद्या थोडं वर जायचे आणखी चान्सेस आहेत, तर ते किती वरती जाणार हेही मी ते सांगायचा प्रयत्न करतो. तर पहिली गोष्ट याच्यामध्ये आपण पाहूया की छोट्या टाइमफ्रेमला आपल्याला चेक करायचं आहे की कशा प्रकारे वरती जाईल. 17,392 आजचं क्लोजिंग आहे, 17,400 वर जर उद्या ओपनिंगला तो येतोय तर मोस्टली तो पहिल्यांदा 17,500 दिशेने जाण्याचा प्रयत्न करेल. आणि हार्ड लिस्ट तुम्हाला इथे दिसतोय, पॉईंट जर पाहायला गेलो आपण तर 17,600 ही रेंज मला दिसते, म्हणजे 17,500 एक रेजिस्टन्स आहे. इथे जर तुम्हाला तेजी करायची असेल तर 17,500 वर तुम्हाला जोरदार रॅली मिळेल, तोपर्यंत 17,400 सीचा विचार करू शकता. तुमच्या अनालिसिसने कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला नाही आहे माझ्याकडून. 17,400 वरती गेलं तर 17,400 कॉल मध्येही तुम्हाला विचार करायला संधी आहे. 17,300 जर ब्रेक करतोय तर पुन्हा पुटमध्ये चान्स येईल, परंतु मी सध्या सांगेल की पुटमध्ये खूप मोठं पोझिशनल ट्रेड बनू शकत नाही. इंट्राडेला छोटे पॉईंट घेऊन बाहेर पडा, कारण सध्या पुटपेक्षा कॉलमध्ये चांगली मुवमेंट पाहायला मिळू शकते. याच्यानंतर ना पुढची गोष्ट आपण बघूया, बँक निफ्टीमध्ये काय दिसतंय आपल्याला. बँक निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलो याच्यामध्ये तर इथे आपल्याला असं दिसतंय की आज पूर्णपणे एक स्ट्रॉंग रिकव्हरी बँक निफ्टीमध्ये आपल्याला पाहायला दिसली आहे, बरोबर. याचा अर्थ काय, तर उद्या थोडी बँक निफ्टी रिकव्हरी दाखवतीये. 40,300 आजचं क्लोजिंग आहे. हार्डली मला असं वाटतं की 40,500 आणि नॉर्मली 40,800 एक रिव्हर्सल पॉईंट येऊ शकतो. पाहूया उद्याच्या लेवल्स आपण थोडक्यामध्ये इथे छोट्या टाइम फ्रेमला जाऊन. तर याच्यामध्ये इथे पाहू शकता तुम्ही की बँक निफ्टीमध्ये शेवटची जोरदार बाईंग झालेला आहे शेवटच्या 15-20 मिनिटांमध्ये. तर थोडं इथे लक्ष ठेवा, ओके. याच्यावर तुम्हाला जवळपास 40,300 ही इम्पॉर्टंट लेवल आहे क्लोजिंग आजची. 40,300 वर मला असं वाटतं की सकाळी सकाळी हा एक गॅप फिल करेल तो 40,550 आणि हार्डली 40,750 ह्या किंवा 800 धरून चाला. इथे 40,800 आहे याच्यामध्ये, ओके. तर हे 40,800 मला असं वाटतं वरती जाईल. आणखीन 500 मला बँक निफ्टीमध्ये हवेत. मोस्टली तो उद्याही देऊ शकतो किंवा परवाही देईल, त्यात फिन निफ्टीची एक्सपायरी आहे. कदाचित 400 उद्या मिळायची शक्यता आहे. वॉच करत राहा, टेलिग्रामवर ह्या डिटेल अपडेट येतील. सध्या 40,000 खाली जात नाही तोपर्यंत पुट साईडचा विचार नकोय. दोन्ही डायरेक्शन देतोय मार्केट, कुठेही जाईल मार्केट, जिकडे जाईल तिकडे आपल्याला जायचंय. 40,000 खाली जायचा प्रयत्न करतोय तर पुट साईड आपल्याला वेलकम करेल. आणि जर 40,300 क्रॉस करून तो वर जातोय 40,350 वर, 40,500 आणि 40,800 इथपर्यंत आपल्याला अपसाईड रॅली भेटू शकते. तर दोन्ही साईडला तुम्हाला लक्ष ठेवा. याच्यानंतर ना उद्या आहे फिन निफ्टीची एक्सपायरी. जेही फिन निफ्टीमध्ये ट्रेड करतायत त्यांच्यासाठी बघूया काय दिसतंय आपल्याला आजच्या मध्ये. 18,000 आजचं क्लोजिंग आहे. इथे बघा पूर्णपणे इंगल्फ करायचा प्रयत्न करतोय. आणखीन मला असं वाटतं की याच्यामध्येही एक बाउन्स बॅक येऊ शकतो. तो बाउन्स बॅक मी लोअर टाइम फ्रेमला दाखवतो जेणेकरून तुम्हाला इन डिटेलमध्ये समजेल, ओके. इथे पहा, थोडं आणखीन झूम करतो मी तुम्हाला. याच्यामध्ये जर एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली तर एक रेजिस्टन्स इथे ब्रेक करताना दिसतोय मला, की जो 18,000 वरती आहे. मला असं वाटतंय की उद्या 18,200 आपणाला फिन निफ्टी दाखवू शकतो, ओके. नॉर्मली इथपर्यंत जायची त्याची उद्या कॅपॅसिटी आहे. नॉर्मली इथून 200 पॉईंटची अपसाईड उद्या पॉसिबल आहे. इनकेस जर डाऊन साईडचा विचार करायचा आहे तर 17,900 नंतर 17,800 खाली येईल. 17,800 इम्पॉर्टंट असेल जोरदार डाऊनफॉलसाठी, परंतु तत्पूर्वी 17,800 ब्रेक करण्याच्या आधी मला असं वाटतंय 18,200 टच करणे इम्पॉर्टंट आहे, करू शकतो, ओके. बाकी मार्केटमध्ये मी तुम्हाला ऑन टाईम अपडेट्स मिळत राहतील आपल्या ग्रुपवरती, ओके. तर मित्रांनो, हे अशा प्रकारे होतं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अनालिसिस. फिन निफ्टी पण आहे, त्यातल्या त्यात उद्या फिन निफ्टीची एक्सपायरी आहे आणि हे सगळे बाउन्स दाखवत आहेत.
अर्थात उद्या मार्केट तेजीत राहायची शक्यता आहे. खूप मोठी तेजी नाही आहे, हा एक बाउन्स बॅक आहे हे डोक्यात ठेवा. खूप जणांना वाटतं की आता लगेच तेजी सुरू होईल, यायच्या आधी मी सांगेल ओके 80-90% आपण मोस्टली मार्केट बरोबर जाऊ, 10-20% आपण चुकू शकतो कारण मीही माणूस आहे आणि मार्केटला 100% ॲक्युरेट नाही आपण जज करू शकत. आपण नेहमी प्रयत्न करत राहूया. आता मी काही चार स्टॉक्स तुम्हाला सांगतो. काल दिलेले जे स्टॉक्स होते फ्रायडेला, याच्यापैकी आय थिंक 3 स्टॉक्समध्ये जोरदार रॅली भेटली सगळ्यांना. आपण लिहूयाच काही स्टॉक्स, परंतु तुमच्या स्टडीसाठी देतोय मी. तुम्हाला याच्यामध्ये अनालिसिस करायचं आहे, तुम्हालाही अशा प्रकारे स्टॉक्स हवे असतील तर तुम्ही आमच्या अंडर एक डिमॅट अकाउंट ओपन करून जॉईन करू शकता. कारण डिमॅट अकाउंट ओपन केल्यावर मी लिगली तुम्हाला लेवल्स प्रॉपरली देऊ शकतो याच्यामध्ये ओके, कारण त्याशिवाय मला तुम्हाला हे देता येत नाहीये आरबीआयच्या रूलनुसार. तर पहिली गोष्ट, पहिला स्टॉक आहे एसबीआय लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ओके. या कंपनीमध्ये मला असं दिसतंय की बाउन्स बॅक होताना दिसतोय. 1735 आजची लेवल आहे, 1736 वर आपल्याला याच्यामध्ये जोरदार तेजी पाहायला मिळेल ओके. सॉरी 1135 आजचं क्लोजिंग आहे याच्यामध्ये एसबीआय लाईफ मध्ये. तर याच्यामध्ये मला असं दिसतंय की 1135 आहे, तर 1137 वर तो आणखीन जोरदार नॉर्मली 2-3% दाखवायचा प्रयत्न करेल. नाव लिहून ठेवा एसबीआय लाईफ. याच्यानंतर ना पुढची स्क्रिप्ट असेल इंडियन हॉटेल्स. इंडियन हॉटेल्समध्ये आम्हाला जोरदार बाउन्स बॅक दिसतोय. 315 आजचं क्लोजिंग आहे, 318 वर पुन्हा बुल्स ऍक्टिव्ह होऊ शकतात. याच्यामध्ये पहिल्यांदा 325 आणि 329 पर्यंत आपणाला तो दाखवेल, परंतु विथ तुमचा स्टडी याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल, जर मार्केट पडतंय तर तुम्ही ॲस्टेक लाईफ सायन्सेसवर लक्ष ठेवा. याच्यामध्ये तुम्हाला डाऊनफॉल भेटू शकतो. 1333 क्लोजिंग आहे, 1330 खाली तुम्हाला याच्यामध्ये डाऊनफॉल मिळेल. नॉर्मली जोरदार डाऊनफॉल येण्याची शक्यता आहे, कारण दाखवतोय तो मला पडायचं आहे म्हणून. आणि 4 नंबरची स्क्रिप्ट असेल तुम्हाला उद्याच्यासाठी यूपीएलची. यूपीएल लिमिटेड हे नाव आहे, लिहून घ्या तुमच्या वॉचलिस्टमध्ये ऍड करण्यासाठी. 708 आजचं क्लोजिंग आहे, 705 खाली आपल्याला याच्यामध्ये सेलिंग प्रेशर पाहायला मिळू शकतं. तर यूपीएलवर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. आणि याच्याखाली जे काही टेक्निक्स मी देतोय त्याप्रमाणे तुमचं अनालिसिस यूज करून तुम्ही याच्यामधून प्रॉफिट बुक करा, एन्जॉय करा. खूप सारे लोक छान प्रकारे अनालिसिस करतात आणि प्रॉफिट बुक करतात. आणि ज्यांना कोणालाही वाटतं की आम्हालाही अशा प्रकारे इन डिटेलमध्ये शिकायचं आहे, पहिली गोष्ट यूट्यूबला फॉलो करा ओके. आणि ज्यांना ॲडव्हान्स लेवल शिकायचे आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडे ऑनलाईन कोर्स आहे. ते शेवटी तुमची इच्छा आहे, कुठलंही कंपल्शन नसतं माझ्याकडून. मी माझ्याकडून इथे खूप साऱ्या गोष्टी इन डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करतोय. फक्त ज्यांना निफ्टी बँक निफ्टीमध्ये प्रॉपर लेवल काढायला शिकायचं आहे त्यांच्यासाठीचे ॲडव्हान्स कोर्स खूप महत्वपूर्ण ठरतील किंवा ट्रेडिंगसाठी. आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. या व्यतिरिक्त काहीही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. किंवा तुम्हाला माझ्याकडून कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे त्या टॉपिकचं नाव सांगा. 40 जास्त कमेंट आल्या तुम्हाला 2 दिवसाच्या आतमध्ये तो व्हिडिओ माझ्याकडून देण्याचा प्रयत्न केला जाईल. थांबूया इथे मित्रांनो, पुन्हा भेटेल उद्या संध्याकाळी 6 वाजता. धन्यवाद.